आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीसोबत जागावाटपावर चर्चा सुरू होती, पण ही सगळी बोलणी आता फिसकटली आहेत हे स्पष्ट आहे. कारण वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज 8 जागांवर आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. वंचित बहुजन आघाडी नागपूरमध्ये भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधातील काँग्रेस उमेदवाराला आपला पाठिंबा असल्याचं म्हणतंय. त्याशिवाय सांगली लोकसभेच्या जागेवर ओबीसी बहुजन पार्टीला पाठिंबा देणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर समाजाशी बोलून 30 तारखेला पुढचा निर्णय घेईल अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली. आणि वंचित बहुजन आघाडीकडून कुणाकुणाला कोणत्या मतदारसंघामधून उमेदवारी देण्यात आलेली पाहूया. वंचितनं जे 8 उमेदवार दिलेले आहेत त्यामध्ये भंडारा गोंदिया मतदारसंघातून संजय केवट, गडचिरोली चिमूर मतदारसंघातून हितेश मडावी, चंद्रपूर मतदारसंघातून राजेश बेले, बुलढाणा मतदारसंघातून वसंत मगर, अकोला मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर स्वतः निवडणूक लढतील, तर अमरावती मतदारसंघातून तरुण उमेदवार प्राजक्ता पिल्लेवान यांना उमेदवारी घोषित झाली आहे. वर्ध्यामधून राजेंद्र साळुंके तर यवतमाळ वाशिममधून सुभाष पवार वंचितचे उमेदवार असतील. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.